स्वागत करते। आज आम्ही दर रविवारी तुम्हाला दर रविवार किंवा शनिवार एखादा फूड ब्लॉग मिळेल पाहायला, कारण मुंबईतले असे खूप सारे ठिकाणं आहेत जिथे म्हणजे प्रत्येक पदार्थ एक स्पेशालिटीवाला, म्हणजे आता मिसळ तर सगळीकडेच मिळते पण काही ठिकाणी ती फेमस मिळते, मग जसं वडापाव, मिसळ, अशा खूप सारे पदार्थ। तर त्यातला प्रत्येक पदार्थ जो इथं जास्त फेमस आहे तर तिथे जाऊन आम्ही फूड ब्लॉग बनवणार आहोत, आणि हा आजपासून सुरू होते। आज संडे आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत, आणि सरप्राईज एक आहे की खूप साऱ्या अथक रिक्वेस्टनंतर बाबा यायला तयार झालं, त्यामुळे त्यांना पण घेऊन चाललं की चला म्हणून जाणार होतो आम्ही दुपारी, पण मला खूप कालचं हेक्टिक गेल्यामुळे सगळं आम्ही आत्ता संध्याकाळी यायचा निर्णय घेतला। आता वाजलेले आहेत 5:15 वाजलेले, तरी हा वेळ आम्ही जात आहोत, कारण आरव पण तयार आहे, हे पण तयार आहेत, मी पण तयार आहे, बाबा येत आहेत आता फलक, त्यांना आम्ही म्हटलं की कबड्डी तुमची सुरू होण्याच्या आधी आम्ही येतो आहे म्हटल्यानंतर ते तयार झाले, आता तयार झालं। चलो बाकी सगळं घेतलेलं आहे ना, आणि आम्ही चाललोय कुठे ते आता गेल्यानंतर समजेल की नेमकं कुठं चाललो। अरे ओळख आहे तुझी, काय नाव त्याचं? खेळतोस त्याच्या बरोबर? फोटो काढला नाही बाबांचा फोटो काढलाय। अरे आवाज ऐकून बरं ऐकू आला। पोहोचलेलो तर आहोत, आता इकडे विचार इथे कुठेतरी। जी स्पेशालिटी आहे ना ती मीडियम जास्त पण। पहिली गोष्ट ही आवडली की टेबल त्यांनी स्वच्छ असा पुसून घेतला, क्लीन केला, आणि त्यानंतरच त्यांनी आम्हाला जी मिसळ आहे ती सर्व केली। इथे आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, आणि आरवचं सुरू होतं सेल्फी घेणं, जसं तो आता खूप करतो आहे, जसं बाबांचा मोबाईल त्याच्या हातात येतो आहे सारखं ते सुरू असतं त्याचं, बाबा काही म्हणू शकत नाहीत त्याला, आमच्या दोघांच्या मोबाईलला तो हात लावत नाही, तर छान असे सेल्फी घेत होता तो। त्यानंतर इथे आम्ही मेनू कार्ड पण पाहिलेलं, खूप सारे मेनूज होतेच, पण मिसळचं ताट बघून असं वाटत होतं मला की कधी एकदा स्टार्ट करते कधी एकदा सुरू करते, छान असं मस्त एवढं भरलेलं ताट बघितलं ना पोट आधीच भरतं, इतके छानपणे दिसत होतं मला सगळं ते, कारण नेहमीप्रमाणची मिसळ माझी वेगळी असते, आणि हे असं बघितलं आणि तोंडात कधी एकदा मिसळ घेते अशी झालं होतं मला। त्यानंतर मग मी मिसळचं प्लेट तयार करायला घेतली, आणि जो प्रकार मला जास्त आवडला तो त्यांनी अगदी व्यवस्थित ते मांडून जे दिलं होतं ते खूप आवडलं। मस्त आहे, टेस्टी आहे, जशी आपल्याला पाहिजे, मग मीडियम पाहिजे असेल तर मीडियम, तिखट हवे असेल तर तिखट, ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आहे। तिखट लागत असेल ना तरी मिक्स करा। बस पाहिजे।
आठवड्यातला एखादा तरी वार फूड ब्लॉग करू असं माझ्या मनात खूप असायचं, एक्सप्लोअर करावं, पण कोविड सिच्युएशन आणि बाकीच्या गोष्टींमुळे मी करायला घेत नव्हते. पण सुरुवातही अशीच केली आहे, रँडमली मला सुचलं की करावं आणि मैत्रिणीने पण सुचवलं आणि जिथे गेले ते कुळदैवतांचं नाव होतं आणि हे माझ्या नंतर लक्षात आलं की हां आपण आपलं कुळदैवतांच्या नावानेच सुरुवात करतो. आणि छान वाटलं कारण टेस्टी मिसळ होती आणि पहिल्यांदा मी ताट पूर्ण संपवलं, कारण जेव्हा जेव्हा मी बाहेर गेले तेव्हा मी कधीही पूर्ण ताट संपवलं नाही, कारण मला बाहेरचं जेवण जास्त पचत नाही. पण मिसळ जी घेतली होती खरंच अप्रतिम आणि छान होती टेस्टिंगला. ज्या तिखट प्रमाणात आम्हाला हवी होती त्याच तिखट प्रमाणात त्यांनी सर्व केली होती, हे एक चांगलं वाटलं. संपत आली, ताट घ्या, मला ताटानं सर्दी होते. ताट छान आधीपासूनच लक्ष आरवचं गुलाबजामूनकडे होतं आणि बाबांनी आपल्या वाटेतले गुलाबजामून त्याला दिले. मी तर माझी कालची जी इच्छा होती ती पूर्ण झाली गुलाबजामूनची आणि खूप जबरदस्त आणि मस्त वाटलं, कारण ऑल टाईम फेवरेट मिसळ आणि गुलाबजामून एकाच ताटात होते माझ्या, तर मग ही संधी मी सोडू शकत नव्हते आणि भयंकर भारी वाटलं खाल्ल्यानंतर मला गुलाबजामून तरी. ऑल एंड का केवढं आवडलं. ग्लास माझा पण एम्प्टी, तिकड मारतात मिसळ झणझणीत होती, आपण मीडियम मागवलेली तरी मस्त होती. झणझणीत खाली असते तर काय झालं असतं याचा विचार करा. तो गुलाबजामून मला असं असं थोडंसं ना असं बोलवतोय असं वाटतं. नाही 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 बोलवत नाही हो, तुम्हाला नाही कळणार पण मला समजलं घेते ना असं आणणं आहे नका करू माझ्या माय प्लेट बघ. माझी पण अशीच क्लीन होती, मी पूर्ण संपवलं आज पहिल्यांदा बेदो. मॅकडॉनल्ड्सच्या बाजूला गजानन वडापाव आहे, त्याच्या अपोजिटमध्ये एक गल्ली आहे, त्याच्यामध्येच त्याच्या समोरच एक दोन दुकानं सुद्धा आहेत. आणि जर 396 बस स्टॉप म्हणजे 396 बस स्टॉपच्या समोरच आहे, कोणाला विचारलं तुम्ही सांगेल. कारण त्याच्यामध्ये एक अलग प्रकारची थाळी येते, म्हणजे त्याच्यामध्ये गुलाबजामून, छाज, दही, मोठी, सनफ्लॉवर असताने फरक, कांदावाटी आणि बुंदी होती असे एक्स्ट्राज येतात. आणि त्याच्यामध्ये चीज आणि बटर हे दोन अजून व्हरायटीज आहेत. आणि जो बटाटा वडा आहे तो आमचा जरा स्पायसी आहे, अलग आहे. आणि पुरणपोळी, कोथिंबीर वडी, आळू वडी, थालीपीठ, सर्व कॅरमेल कस्टर्ड अशा अनेक 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 व्हरायटी आहेत. फरक एवढाच आहे की आमचा जो मसाला आहे तो स्पेशली पुण्यावरून येतो आणि त्याच्यामध्ये असे गार्डनन्स आहेत की त्याच्यामध्ये अलग अलग प्रकारच्या तिखट, मीडियम, लेस स्पायसी आणि मीडियम स्पायसी असे चारही प्रकार असतात, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही आपण जस्ट दोन फ्रेंड तीन फ्रेंड बोलतो आहे, नांदेडला झाले, गुरामला झालं आणि काजूला झालं आणि अमोलला ही आहे, त्याच्यानंतर लोकेश्वर आहे, दादर आहे, हारबार आहे आणि कामत आहे. आणि मेन फ्रेंड जी आहे पुण्याला आहे. हां म्हणजे अरे मार्तंड म्हणला पुण्याचे खंडोबा. झालंय आमचं खाऊन, छान मस्त एक्सपिरियन्स होता आणि आता चाललो आहोत आम्ही घराकडे रिटर्न. वेळ झालाय तसं 7 वाजत आले, बाबांच्या प्रो कबड्डीचा टाइम झाला. मुलुंड स्टेशनला कधी उतरलं त्यांनी मिसळ खावीशी वाटली तर अगदी तिथे जवळच आहे, अगदी म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावरतीच. फर्स्ट फूड व्लॉगचा छानसा असा अनुभव घेऊन आम्ही आता चौघही घरी निघालेलो आहोत आणि मलाही छान वाटलं आज. आहे कांजूरचा हायवे आणि आता हा फ्लायओव्हर चढून आम्ही असं करून तिकडे उतरलं, कारण तिकडून आम्हाला जायचं आहे बरोबर इकडे.
चल इथे काय बसलास कुठल्या बसची वाट बघत चल उठा घर आलं चलो 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 पप्पाचा हात पकड मुंबई हे शहर कधीही न झोपणार आणि स्वप्नांची दुनिया म्हटलं जातं कधीच कुठली गाडी थांबत नाही आणि हायवे पाहिला की वाटतं आपलं लाईफही असंच आहे नुसतं फास्ट पळत राहते घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काय चाललंय कुठं चाललंय कसं चाललंय हे काहीही कळत नाही फक्त आपल्या दुनियेत रममान मला परफेक्ट जर मी घरापर्यंत पोहोचलो तर काय देत असं काय देऊ तुम्हाला वाटतं मी नेऊ शकणार नाही गावचा फील आला मस्त आहे ना बाईक मला युट्यूबरचीच आहे पण ते मला रस्ते सापडत नाही चला सांगते तुम्हाला एवढी पण नाही हो कोल्हापूरच्या शेवटी या अथर्वा हां चला 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 अरे चावी तुझ्याकडे मग कुणाकडे तुझ्याकडे दिली होती तुझ्याकडेच होती बस आता खराब आहे कुठे सांग ना तुझ्याकडे दिली होती म्हणजे तुझ्या पॅन्टच्या खिशात होती तर पहिल्यांदाच असं एक फूड ब्लॉग मी एक्सप्लोअर केलेला आहे आणि तो सुरुवात झालेला आहे छान छान अशा मिसळ आणि गुलाबजामुननी तर हा फूड ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आठवड्यातला एखादा दिवस हा असेलच फूड ब्लॉगचा आणि वेगवेगळ्या पदार्थ खाद्यपदार्थ जे मुंबईतले स्पेशल आहेत आणि स्पेशल ठिकाणी मिळतात तर मी ते एक्सप्लोअर करेन आणि जे कोणी मुंबई बाहेरचे असेल जेव्हा कधी ते मुंबईमध्ये येतील तर त्यांना ते पदार्थ खायला मिळतील म्हणजे त्यांना शोधावं लागणार नाही की कुठे मिळतात काय मिळतात तर हा माझा प्रयत्न होता पहिला प्रयत्न फूड ब्लॉगचा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असतील तर बाकीचेही ब्लॉग माझे पहा आणि त्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका तुमचं प्रेम हे असंच राहू द्या परत मी एक छानसा असा ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला हजर राहील तोपर्यंत बाय बाय राम राम आणि नमस्कार नमस्कार मी उषा माझं जय सद्गुरू रेसिपी अँड ब्लॉग हे मराठी यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती मी नवनवीन रेसिपी तसेच वेगवेगळ्या विषयांवर आधारित ब्लॉग बनवत असते तर तुम्ही सर्वांनी एकदा नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि चॅनलला सपोर्ट करा ताईंनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय सद्गुरू सर्वांना